एका सांकेतिक भाषेत कमल हा शब्द ख व य असा लिहितात. वदन हा शब्द श ध प असा लिहितात. पदक हा शब्द प ध ख असा लिहितात. तर त्याच लिपीत हसन शब्द कसा लिहा? त्यासाठी पर्याय दिले. पर्याय क्रमांक एक आहे ळ स प. पर्याय क्रमांक दोन आहे स ह ध. पर्याय क्रमांक तीन आहे ळ ह प. आणि पर्याय क्रमांक चार आहे ळ प ह. मग आता आपल्याला हे शब्द कसे लिहिले हे खाली लिहून घेऊया. कमल तो शब्द कसा लिहिलाय? ख व य. त्यानंतर पुढचा शब्द आहे वदन. वदन शब्द कसा लिहिलाय? श ध प. श ध प. त्यानंतर तिसरा शब्द दिलेला आहे पदक. पदक. पदक शब्द कसा लिहिलाय? फ ध ख. फ ध आणि ख. प्रश्न विचारलेला आहे हसन. हसन हा शब्द कसा लिहायचा? जर निरीक्षण केलं तर पटकन लक्ष देत आपल्या क नंतर ख आहे, म नंतर व आहे, ल नंतर य आहे, व नंतर श आहे, द नंतर ध आहे, न नंतर प आहे, प नंतर फ आहे, द नंतर ध आहे, क नंतर ख आहे. मग ह नंतर काय असणार आहे? ळ असणार आहे. काय असणार आहे? ह नंतर ळ असणार. पा श स ह ळ. मग स नंतर काय आहे? पुन्हा पाहूया श श स ह. स नंतर काय आहे? स नंतर आहे ह. आणि न नंतर काय आहे? त थ द ध न प. न नंतर काय आहे? प आहे. म्हणजेच आपला हा हे अक्षर असणारा पर्याय बरोबर असणार आहे. ळ सुरुवातीला याच्यात आहे, ळ सुरुवातीला याच्यात आहे, याच्यात पण आहे. नंतर ख याच्यात ह नाही, म्हणजे हा चुकला, हा पण चुकला, हा चुकला. त्यानंतर काय दोन मध्ये ळ नंतर ख, ळ नंतर प आहे, म्हणजे हा चुकला. आणि शेवटचा पर्याय प, म्हणून हा पर्याय तीन नंबरचा पर्याय आपलं बरोबर उत्तर आहे ळ ह प. या सांकेतिक भाषामध्ये पुढचा अक्षर वेगळ्या अक्षरात पुढचा अक्षर दिलेला आहे. हे निरीक्षण केलं की आपल्याला लगेच पटकन नजर धरत का हा यातला बदल आहे किंवा या सांकेतिक लिपीत असा असा बदल केलेला आहे. आणि या पद्धतीने सोडवलेलं उदाहरण अगदी काही सेकंदात आपलं बरोबर येतं. हे सगळं निरीक्षण लिहित बसून वेळ वाया न घालवता हे त्या उदाहरणावर निरीक्षण नोंदवायचं असतं, जेणेकरून आपला वेळ वाचतो. आपल्याला एका प्रश्नाला जितका कमी वेळ देता येईल तितक्या कमी वेळात हे सोडवायचं असतं. तरीतच पाहिलं आपण कमल क काय दिसतंय, कच्या पुढचं क आलंय, मच्या पुढचं व आलंय, लच्या पुढचं य आलंय. अशा पद्धतीने तिन्ही याला काय करायचं ते टॅली करून पाहिजे बरोबर जुळतोय का, तोच क्रम लावलेला आहे का त्या सांगितलं लिपीत. आणि मग त्यानंतर आपलं उत्तर अगदी बरोबर येत असतं. तर अशा पद्धतीने आपला तीन नंबरचा पर्याय हे बरोबर उत्तर आलेलं आहे.